ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालाचा बार सर्वत्र उडला आहे। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद गटात ही ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल काय सांगतोय या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते तथा जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी माहिती दिली आहे। वागदरी जिल्हा परिषद गटातील 2 ग्राम पंचायती याआधी बिनविरोध झाल्या होत्या आणि 7 ग्राम पंचायतीचा निकालही हाती आला असून ग्रामीण जनतेने विकासाला प्राधान्य देत आपला कौल दिल्याचे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी सांगितले आहे। ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी पार पडलेल्या आहेत। आपल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद गटामध्ये ग्राम पंचायत निवडणुकीची स्थिती काय आहे? माझ्या जिल्हा परिषद गटात एकूण 9 ग्राम पंचायतीची निवडणूक लागली होती आणि मी त्यावेळी आवाहन केलं होतं की जे ग्रामपंचायत बिनविरोध करतील जिल्हा परिषदच्या विभागातर्फे माझ्याकडून 5 लाख रुपये निधी असं मी आवाहन केलं होतं। आमच्या तालुक्याच्या आमदार साहेबांनी 15 लाख रुपये आवाहन केलं होतं। याला प्रतिसाद म्हणून 2 गावच्या लोकांनी एकत्र होऊन बिनविरोध निवडणूक झाली। माझ्या मतदारसंघात भनसगोळ आणि सांगवी खुर्द असे 2 ग्रामपंचायत बिनविरोध झाले आणि ग्रुप ग्रामपंचायतपैकी सांगवी खुर्दपैकी अहमदाबाद एक बिनविरोध झाला आहे आणि बाकीचे 2 गावचे 2 ग्रुप ग्रामचे गावं निवडणूक लागले असे एकूण 7 गावचे निवडणूक लागले आहेत। आणि याचं ह्यावेळी अनेक ठिकाणी जनतेने विकासाला प्राधान्य दिलं आहे। अनेक ठिकाणी पहिल्याचे जे पॅनल होतं त्याच पॅनलला परत किंवा त्या नेतृत्वाच्या मानधनावर जो आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे पॅनल निवडून आलं आहे। एकत्रित जर बघायला गेलं तर लोकांनी विकासालाच पसंती दिली असं माझं मत आहे।